तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे भगवानगडवर दर्शनासाठी जात असताना संतप्त जमावानं त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसंच मुंडेंना धक्काबुक्कीही झाल्याचं समजतंय. धनंजय मुंडे यांच्या गाडीवर आज दगडफेक करण्यात आली. भगवानगडावर दर्शनासाठी धनंजय मुंडे जात असताना ही धक्काबुक्की झाली. तसंच त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. मात्र याबाबतीत आपण पोलिसांकडे तक्रार करणार नसल्याचंही धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.